यवतमाळात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे कार्यालयात सुरू असलेल्या सर्च मोहिमेची. विविध चर्चांना या सर्च मोहिमेमुळे ऊत आला असून हा सर्च प्राप्तिकर विभागाकडून सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात प्राप्तिकर विभागाचा सर्च सुरू आहे. संदीप बाजोरिया यांच्याकडे विमान प्रवास करताना मोठी रक्कम आढळल्याने नागपूर येथील विमानतळ प्रशासन व आयकर विभागाच्या पथकाने बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बालाजी चौक स्थित कार्यालयात सर्च मोहीम राबवली आहे. सोमवारी रात्रीपासून सर्च मोहीम सुरू आहे. विमान प्रवास दरम्यान बाजोरिया हे जास्त रोकड घेऊन जात असल्याने विमान प्रशासनाने बाजोरिया यांच्याकडे रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी व्यवहारासाठी पैसे नेत असल्याचे सांगितले. मात्र बाजोरिया त्या संदर्भात ठोस पुरावे देऊ शकले नाही, त्यामुळे रकमेसंदर्भात संशय बळावल्याने विमानतळ प्रशासनाने नागपूर येथील प्राप्तिकर विभागाला ही माहिती दिली. त्यावरून प्राप्तिकर विभाग व विमानतळ प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी चौकशीला प्रारंभ केला. अधिकाऱ्यांनी या कारवाई संदर्भात गोपनीयता बाळगली असून या कारवाईने राजकीय वर्तुळासोबतच बिल्डर कंत्राटदारांमध्येही खळबळ उडाली आहे.